मला चॅनल सर्वप्रशिकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार। देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा शहरात काँग्रेसच्या कमिटीच्या वतीने धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांच्या नेतृत्वाखाली पुण्यतिथी साजरी करण्यात आली। सुरुवातीस प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर शिंदखेडा येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर तसेच पोलीस स्टेशनमधील अधिकारी कर्मचारी यांना बायपर ओरस ऐनरजल टॉनिक 100 बाटल्यांचं वाटप केलं। यावेळी पोलीस स्टेशनमध्ये PSI गजानन गोटे यांनी कर्मचारी यांना स्वर्गीय राजीव गांधी यांची आतंकवाद्यांद्वारे हत्या करण्यात आली, अशा प्रकारच्या हत्या होऊ नये यासाठी शपथ देण्यात आली। तसेच शहरातील गरजू निराधार 300 कुटुंबांना किराणा वाटप करण्यात आले। यावेळी काँग्रेस पक्षाचे नगरपंचायतचे विरोधी पक्षनेते सुनील चौधरी, नगरसेवक दीपक आहिरे, उदय देसले, चंद्रकांत सोनवणे, किरण थोरात, दिनेश माळी, राकेश पाटील, भरत पाटील आदी यावेळी उपस्थित होते। शिंदखेडा प्रतिनिधी यादवराव सावंतसह शैलेंद्र चौधरी, नंदुरबार। शिंदखेडा शहरातर्फे राजीवजींना इथं आज भावपूर्त श्रद्धांजली अशी पाहण्याचा आम्ही कार्यक्रम केला आणि त्यांना भावपूर्त अशी श्रद्धांजली देण्यात आली। शिंदखेडा शहरात आज आमच्या जिल्हाध्यक्ष माननीय शांतजी साने यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या आदेशाने आज शिंदखेडा शहरात कोविड सेंटर येथे कोविड कोरोना पेशंट तसेच दवाखान्यातील नर्स, डॉक्टर्स, पोलीस डिपार्टमेंट यांना बायोफर्स असं एक पाणी इथं सर्व लोकांना एनर्जी पाणी देण्यात येणार आहे। त्याच पद्धतीने गरीब लोकांना धान्य वाटप, जीवनावश्यक वस्तू वाटप, कमीत कमी 15 इंचाचा किराणा त्यांना पूर्ण होईल तेही देण्यात येणार आहे। तसेच गावात 1000 मास्कसुद्धा वाटप करण्यात येणार आहे। राजीवजींना यांनी या देशात आज IT क्षेत्र आणलं असे स्वर्गवासीय राजीवजी यांना पुनश्च काँग्रेस पक्षातर्फे भावपूर्वीची अशी श्रद्धांजली इथं वाटते।